नमस्कार, मी संजीवनी जाधव, संजू चवणमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात एक विषय रेंगाळत होता, त्याबद्दलचे माझे विचार मला तुम्हा सर्वांसमोर शेअर करावेसे वाटत होते. तर आजचा हा विषय खास करून लहान मुले आणि युवा पिढी यांच्यासाठी आहे. आजच्या युगात सर्वांचाच आवडता आणि जवळचा कोणी असेल तर तो म्हणजे मोबाईल फोन. प्रत्येक गोष्टीला फायदे आणि तोटे असतात. मोबाईलचे आपण फायदे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम यावर आपण आज चर्चा करत आहोत. स्मार्टफोनमुळे जग खूप जवळ आले. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात आपण दुसऱ्या सेकंदात मोबाईल फोनद्वारे संपर्क करू शकतो. परदेशात राहणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपण व्हिडिओ कॉलिंगद्वारे बघू शकतो, बोलू शकतो. मोबाईल फोनद्वारे सर्व ऑनलाईन कामे केली जातात. मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज आपण शेअर करू शकतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत असं पूर्वी म्हटलं जायचं. यात आता मोबाईल फोनसुद्धा माणसाची मूलभूत गरज बनला आहे. खूप कमी काळात मोबाईल फोनने माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं स्थान काबीज केले. मोबाईलचे खूप फायदे आहेत, भरपूर फायदे आहेत मोबाईलचे, पण ते योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि कमी प्रमाणात त्याचा वापर केला पाहिजे. आता आपण जर दुसरी बाजू पाहिली तर सध्याचं युग हे सोशल मीडियाचं आहे आणि मुलं देखील यापासून दूर राहिलेली नाही आहेत. मोबाईल फोनचं जग हे आपल्याला जितकं रिफ्रेश करतं त्यापेक्षा आपली जास्त चिंता वाढवत असते. हल्ली स्कूलचे ऑनलाईन क्लास घेतले जातात, त्यामुळे प्रत्येक मुलाच्या हातात स्मार्टफोन आले आणि मुलं तासन तास मोबाईलवरती असतात आणि अभ्यासाव्यतिरिक्त कार्टून बघणं, गेम खेळणं याचं प्रमाण मुलांच्यात वाढलेलं आहे. मोबाईलमध्ये जे गेम असतात ते हाय कॉन्सन्ट्रेशनचे गेम असतात. हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जास्त लक्ष केंद्रित करून खेळण्याचे हे गेम असतात. त्यामुळे डोळ्यावर आणि डोक्यावर भरपूर ताण येतो आणि अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं. बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते की एक वर्षाच्या मुलाच्या हातात सुद्धा स्मार्टफोन असतो. मूल रडायला लागलं की पालक मुलाच्या हातात मोबाईल सोपवतात. हल्लीचं युग हे इतकं ऍडव्हान्स झालंय की मोबाईलमध्ये खूप गेम असतात आणि हे गेम 3D हायस्पीडचे गेम असतात, त्यामुळे मुलांना स्लो गोष्टी ह्या बोरिंग वाटू लागतात. मुलं शाळेत जायला मागत नाहीत, अभ्यास करायला मागत नाहीत. तासन तास एकाच ठिकाणी बसल्यामुळे मुलं एकटी एकटी राहायला लागतात. घरातील व्यक्तींशी सुसंवाद होत नाही, त्यांचा चिडचिडा स्वभाव होतो. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्यामुळे मैदानी खेळ खेळले जात नाहीत. मोबाईलला ॲडिक्ट झाल्यामुळे त्यांच्याकडून चुकीचे मेसेज जाऊ शकतात आणि याचा भविष्यामध्ये खूप भयंकर परिणाम वाईट होऊ शकतात आणि त्यांच्या पर्सनॅलिटीवरती याचा परिणाम होऊ शकतो. काही ठिकाणी असंही पाहायला मिळते की आई, वडील, मूल प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंग असतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलं खऱ्या आयुष्यातील मित्र आणि खेळ यापासून दूर जायला लागले आणि मोबाईलचं जग त्यांना आवडायला लागले. अनेक अभ्यासपूर्ण संशोधनातून असं स्पष्ट झालंय की मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्समुळे ब्रेन कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. काही प्रकरणात तर मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आजार निर्माण झाल्याचे दिसून येते. तर भविष्यातील हा धोका ओळखून पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावरती मर्यादा आणायला हवी. मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमच्या मुलांच्या सभोवती आजारांचा विळखा तयार होऊ शकतो. लहान मुलाच्या हातात जर मोबाईल नाही दिला तर मूल रडायला लागतं. गेम खेळत, कार्टून बघत मूल जेवण करतं हे अतिघातक आहे. अर्थात ही सवय लागायला पालकसुद्धा तितकेच जबाबदार असतात. पुढे गेल्यावर सर्व गोष्टी हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देण्याऐवजी त्यांना थोडा जास्त वेळ द्यावा. मंडळी, या विषयावरती खूप बोलू शकतो पण आज आपण इथेच थांबूया.